विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहणार आहोत चौथी ते दहावे प्रकरण वस्त्र दहावं प्रकरण आता आपण वस्त्र विणतो बनवतो पण त्याला परिपूर्ण घालतो हो का मग त्याचं काय करतो ते कसं तयार होतं कुठल्या धाग्यापासून तयार होतो तो धागा कुठून येतो ते आपण या धड्यामध्ये अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो कुठलाही एखादी एकदम म्हणजे छोट्या म्हणजे वनस्पतीपासून तर सगळ्या प्रकार मिळून मग तिला बनवण्याचे प्रयत्न केले जातात ती छानशी बनावी आणि ती आपली घालावी तिला नाही तर फेकून देतो त्यामाग आपले मोठे म्हणजे कष्ट असतात ते लक्षात घेत नाही आता शिपायाकडे जा कपडे शिवताना शिंपी कापड कापतो त्या वेगवेगळे कापलेले पण त्यात नको 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 असलेले कापड घ्या त्यांच्यात तुम्हाला काय दिसते तर बघा काय दिसेल कापा लांब धाका कुठून येतो मग असा तयार केलेला गुंफून कापड किंवा वस्त्र तयार होत असते धागा एकमेकांपासून गुंफले म्हणजेच विणलेले लांब लांब धागे कुठून येतात ते तपाव घरात घरात कापू घरातील कापूस घ्या तो जेवढा लांब करता येईल तेवढा करा तळ हातावर येऊन तो एका बाजूकडे मळा काय होईल मग तुमच्याच लक्षात येईल की कापसाची लांब वात तयार होईल पूर्वी कापसापासून सूत तयार करण्यासाठी चरखा वापर वापरतात वापरत असत आता तीच प्रक्रिया यंत्रावर केली जाते कापसापासून धाग्यांपासून कपडा तयार होते कपड्याशिवाय इतर कप, कशापासून कपडे तयार होतात तर बघा हा पहिला चरखा जो आपण आता नोटवर पाहतो गांधीजी असतात आपले बापू महात्मा गांधीजी आपल्या देशात स्वतंत्र मिळून देण्यासाठी महात्मा गांधीजींनी जनतेमध्ये स्वदेशी वस्त्र वापरायची चळवळ उभी केली त्यासाठी त्यांनी चरख्याचा वापर सूत कातण्यास कातण्यासाठी केला देशभरात देशभरात सूत कातकाची चरखा निर्माण केली व स्वदेशी वस्तू बनवण्याचा संदेश त्यांनी दिला गेला म्हणून महात्मा गांधीजींना चरखात आपली नोटेवर दाखवण्यात येतो चरखा असताना ते मग ती कापडाचं विण्याचं म्हणजे म्हणजे चरखा होता तो पहिलं कापड विणण्याचं मशीन म्हणून बापूजींनी स्वदेशी बांधला आणि तेच आपले ती कापडे विणलेली घालायची विदेशी घालायची नाही त्याप्रमाणे पण आपण दुकानात जातो वेगवेगळ्या दुकानात जातो आणि भरपूर प्रकारचे कपडे येतात मग ते वेगवेगळे कपडे वेगवेगळ्या धाग्यांनी बनलेले असतात दुकानात काकाकडून आलेल्या माहितीच्या खालीलप्रमाणे तक्ता करा बघा कपड घेतला आता सुती कापड घ्या सुती कपड्यापासून कशापासून बनलेलं आहे कापसापासून बनले मग मूळ शोध कुठलं वनस्पती आता वनस्पतीपासून कपाशी लावली जाते कपाशीला बोंड येतात मग कापूस येतो कापसाचं काय तर सुती कापड म्हणतं सुती कापडापासून शर्ट वगैरे वेगवेगळे बनतात ते मग ते कापड कुठं म्हणलं एखाद्या कारखान्यामध्ये तो कारखाना कुठं भिवंडीत प्रकारे असं टाकू शकतो आता तुम्हाला लक्षात येईल की कापड अनेक घटकांपासून बनले उदाहरणार्थ कापूस लोकर ताग नायलॉन रेनॉन इत्यादी यातील काही शोध आहे वनस्पतीपासूनचे आणि इतर काही शोध वेगवेगळे वे, वे, आहेत आता लोकर हे मेडिसी शेडीपासून मिळतं ताग वेगळेपासून म्हणतात कापूस वनस्पती मिळतं नायनॉल रेडॉन रेयॉन हे प्लास्टिक यांपासून वेगवेगळे म्हणजे बनवले जातात त्याप्रमाणे पडतात आता बघा डांबर कुठून येतं बरं मग ते वेगवेगळे आपण शोध लावलेले आता मग कापड दोन प्रकारचे शिवणा शिवता येतात एक सु, सुयाच्या साह्याने घरा घरघरात गर तोरण स्वेटर कान टोपी इत्यादी वस्तू बनवता येतात घर बसल्या आणि दुसरं कपड विणण्यासाठी हातमागचा किंवा यंत्रमागाचा उपयोग करून कपडे विणता येतात अशा दोन प्रकारे कपडे विणता येतात मशीनद्वारे किंवा हाताद्वारे सुया पुढं आता मग त्याच कसं काय करतात मग एखादं आता कापड का म्हणून चांगले कपडे अनेक कारणामुळे खराब होतात त्यामुळे कपडे स्वच्छ करणे आवश्यक असते स्वच्छ कपडे घालणे ही एक चांगली सवय आहे आरोग्य चांगले राहण्यासाठी नीट नेटके दिसण्यासाठी नेहमी स्वच्छ कपड्यांचा वापर करावा कपडे धुण्यासाठी वेगवेगळे प्रकारचे साबण वापरले जातात उदाहरणार्थ साबण डिटर्जंट पावडर लिक्विड सोप इत्यादी वापरतो पुढ आता बघा कपडे पारंपरिक कपडे आधी कसे धुतले जायचे जेणेकरून आपण आधी नदीवर जायचो वेगळं काय यायचं मग आधी एकदम टाप टिपके एकदम टोपी घालून मस्त बघी राहायचे मग ते कसं नीट, -नीट राहायचे किराणा दुकानात रिटे आना किंवा कोमट पाण्यात भिजवा ते पाणी ढवळा पहा वर काय आले होते कपडे धुण्याचा सोडा कोमट पाण्यात घाला पाणी ढवळा काय होते ते पहा आता या पाण्यात अस्वच्छ कपडे भिजत ठेवा अर्ध्या तासांत ते कपडे धुवून घ्या पहा वर कपडे स्वच्छ झाले का तर रिटा सोडा हिंगवटे चुनखडी इत्यादी वापर कपडे धुण्यासाठी करता येतो या या नैसर्गिक वस्तू आहेत या नैसर्गिक जे निसर्गापासून आपल्याला का भेटतात काय भेटतात रिटा सोडा आणि हिंगवटे आणि चुनखडी जी भेटते दुकानात भेटते नैसर्गिक असते त्यांपासूनच डिटर्जंट साबण बनत असते विद्यार्थी मित्रांनो कळलं चला आता पाहूया मग बघा आपण कपडे तो बनतो कपडेही धुतो दोन तीन सहा घालतो तिसऱ्यांदा फेकून देतो मग आपण त्याचा कसा सदुपयोग केला पाहिजे आपण आता बघा जुने कपड्यांचं काय करतो या कपड्यापासून चांगले कपडे फाटके झाले की आपण फेकून देतो काही अकुड व्हायला लागलं की आपण घालत नाही मग त्याचं काय करतो आपण कपडे टिकाऊ असतात ते जुने झाले की तरी त्यांना पुन्हा वापरता येतात का तो करून करता येतो हो तो वापरता येतो पुन्हा वापरतात तर कसं बघा आता जुने कपडे चांगले असतील तर ते आपण गरजावंतांना देऊ शकतो कोणाला बिचार कपडे त्याला मापाने त्याला देऊ शकतो आपण अशा प्रकारे करून कपडे फाटके तर त्यापासून कोथडी पाय पुसणी इत्यादी उपयोगी वस्तू तयार करता येऊ शकते कपड्याशी कपड्यांची सुती वेगळी करून नवीन कपडा निर्माण करता येतो अगदी उर्णी झालेल्या कपड्यांचा लगदा तयार करतात म्हणजे गोल गोल लगदा मोठा तयार करतात त्यांपासून कागद तयार करता येतो यांचा वापर ताटल्या फुगे फुले इत्यादी कारणांसाठी होतो लादल्या लादल्यांपासून प्रतिकृती तयार करता येतात म्हणजे आपले धागी जे कपडे ते वाया नाही जाऊ द्यायचे जाडायचे नाही विद्यार्थी मित्रांनो काही तर जाळून टाकतात काहीतरी फिकूनच देतात डायरेक्ट त्यामुळं आपण त्याचा सद उपयोग करायला शिका पुढं आता त्याप्रमाणे वेगवेगळे आपले पोशाख असतात बघा कोडी लोक वेगळे घालतात शेतकरी वेगळे बघा व्यापारी वेगळे घालतात त्याप्रमाणे प्रत्येकाचे पोशाख असतात ते आपण घालत असतात हा आजी आई वडील बाबा वेगळे वयप्रमाणे तसे कपडे बदलत असतात हा कापड धाग्यापासून बनते ते धागे कापूस लोकर इत्यादी पासून तयार करतात कपडे वापरल्यावर अस्वच्छ होतात त्यामुळे नेहमी स्वच्छ कपडे घालावेत कपडे घालण्यासाठी साबण किंवा हिंगवटे नैसर्गिक साधने वापरतात जुने कपडे टाकू देऊ नये त्यांचा पुनर्वापर करावा भौगोलिक व सांस्कृतिक कारणामुळे वस्त्रांमध्ये विविधता दिसून येते पूर्वी वापरात असलेले पोशाख व आता वापर आलेले पोशाख फरक फरक असतो पुढं आता बघ खालील तक्त्यातील योग्य शब्द प्रकारे जोडून घ्या मेंढी आता मेंढीपासून लोकर तयार होतो लोकरचं काय स्वेटर तयार होतं असं जोडायचं विद्यार्थी कापूस कापसापासून सूत सुतापासून कापड ताग तागाच धागा धागाचं पोतो अशा प्रकारे करता येईल पुढं चित्रातील मोकळ्या वस्तू कपडे धुण्यासाठी वापरतात साबण आणि डिटर्जंट पावडर वापरतात राख आणि अत्तर वापरत नाही विद्यार्थी मित्रांनो पुढं खालील व्यक्ती जुने कपडे घेऊन भांडी देतो कोण देतो मग वाईल्ला रोहिणी का कासारा तो रोहिन हा असतो तो, तो कपडे विकून पुढं अर्जुनच्या अंगाला आज खूप खाज येत आहे त्याचे त्याने काय करावे हे योग्य शब्द शोधून लिहा काय करावं त्याने पहिला पहिला अ दिलाय स्वच्छांगूळ करणे अत्तर लावणे आणि कपडे घालणे हे करायचं का त्याने नाही दुसरं पावा काय अजून त्याने स्वच्छ अंगुढ करणे कपडे बदलणे राख लावणे त्याने राख लावायला पाहिजे नाही राख कशाला लावायची पुढं स्वच्छ अंगूड करणे स्वच्छ कपडे घालणे आणि उपचार करणे डॉक्टरकडे जाऊन उपचार करणे मग हे योग्य यो हे काय विद्यार्थी मित्रांनो हे योग्य मग हे लिहायचं योग्य कळलं अशा प्रकारे तुम्हाला हा धडा समजला असेल तर लाइक करा शेअर करा विद्यार्थी मित्रांनो अशेच प्रकारे आपण प्रत्येक धडी पाहणार आहोत आणि सबस्क्राईब करत रहा आणि लाईक करत रहा थँक्यू